चला नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये एक महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये प्रोवाइड करणार आहे। नॉर्मली आपल्याला म्हणले जाते की अरे आता कुठे सरकारी नोकऱ्या उरल्यात, आता कुठे जागा निघतात, नोकरीच नाहीये, असं आपल्याकडे या हे शब्द जे ते फार प्रचलित आहेत, किंवा नोकऱ्या मिळवायला फार जास्त कष्ट करावे लागतात, ब्ला 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 या पद्धतीने। पण मी म्हणेल मित्रांनो की जर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही कुठल्याही एका अभ्यासक्रमाची तयारी केली तर मी आजही विश्वासाने सांगू शकतो की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायला वेळ लागणार नाही। हां, पण त्यासाठी तितकच महत्त्वाची गोष्ट काय की त्यासाठी तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे तुमची प्रॅक्टिस, तुमची कमिटमेंट, तुमची तयारी। पण नेमकी आता बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी करण्याची मानसिकता असते, म्हणजे त्यांचं प्रिपरेशन करण्याची मानसिकता आहे, मेहनत करण्याची जिद्द आहे, पण नेमकी मेहनत कुठे करायची, कशावर करायची, याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळून जातो की नेमकं तयारी आम्हाला करायची कशाची आहे, नेमकं आम्ही कुठला अभ्यास केला म्हणजे आम्हाला संधी भरपूर मिळतील। तर आजच्या या सेशनमध्ये, आजच्या या महत्त्वाच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भविष्यामध्ये मागच्या 10 वर्षापासून बँकिंग क्षेत्रात निघणाऱ्या जागा, टेक्निकल क्षेत्रात निघणाऱ्या जागा यांच्या या संधींची ओळख मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून देणार आहे। तर हा जो व्हिडिओ आहे या शेवटपर्यंत तुम्ही बघा, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत एकदम महत्त्वाची 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 माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। आपल्या आयुष्यात ॲप्टिट्यूड हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला आहे, पण त्या ॲप्टिट्यूडचा नेमका अर्थ काय आहे, ॲप्टिट्यूड म्हणजे काय असतं, बँकिंगची तयारी करायची, महाट्रान्सकोची तयारी करायची, महाजनकोची तयारी करायची, रेल्वेची तयारी करायची, स्टाफ सिलेक्शनची कमिशनची तयारी करायची, पण नेमकी तयारी करायची कशाची, तर आपण परीक्षांची तयारी करतो आणि परीक्षांना असतात विचारत, सिलेबस विचारला जात असतो। मग त्यासाठी नेमका सिलेबस काय, तर त्या सिलेबसचं इंट्रोडक्शन, त्या परीक्षांची तयारी, त्या सिलेबसमध्ये त्या परीक्षांवर सिलेबसवर आधारित असणाऱ्या परीक्षा याचं मी आज तुम्हाला पूर्ण वर्णन, पूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे। तर आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूया की नेमकं ॲप्टिट्यूड असतं तरी काय, काय असतं ॲप्टिट्यूड। चला ते झाल्यानंतर मग आपण मी तुम्हाला ॲप्टिट्यूड या विषय याच्यामध्ये काय काय विषय येतात त्या विषयामध्ये नेमकं काय काय विचारलं आहे याची माहिती देणार, आणि शेवटी तुम्हाला मी पूर्ण परीक्षांची, भारतात होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा बेस ऑन ॲप्टिट्यूड याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊया। बघा नेमकं ॲप्टिट्यूड असतं काय, नेमकं ॲप्टिट्यूड, व्हॉट इज ॲप्टिट्यूड। ॲप्टिट्यूड हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला आहे, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असेल तर यांच्यासाठी हा फार जुना शब्द आहे ॲप्टिट्यूड, जनरल ग्रॅज्युएट असेल तर अशा लोकांना हा शब्द थोडासा नवीन वाटतो। पण ॲप्टिट्यूड म्हणजे काय, दैनंदिन व्यवहारात जे वापरायला येतं त्याला ॲप्टिट्यूड म्हणायला हरकत नाही। लहानपणी आपण 8, 9, 10 ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपल्याला ट्रिग्नॉमेट्री, जॉमेट्री, अल्जेब्रा, मॅथ्स, सायन्स, जॉग्राफी असे भरपूर विषय होते। त्या विषयातला जो भाग तुम्हाला दैनंदिन जीवनात कामाचा आहे तो भाग तुम्हाला अभ्यासणे म्हणजे त्या ॲप्टिट्यूडची तयारी करणे। मग या ॲप्टिट्यूडमध्ये नेमके कुठले कुठले विषय येतात, त्या विषयामध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात याची आज आपण इत्यंभूत माहिती घेणार आहोत। ठीक आहे, चला तर ॲप्टिट्यूडमध्ये एक्झॅक्टली येणारे विषय कुठले कुठले आहेत बघा, ॲप्टिट्यूडमध्ये कुठले कुठले विषय विचारले जातात, सब्जेक्ट इन्क्ल्यूड्स, ॲप्टिट्यूडमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असतात, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, याला काही लोक गणिताचा काही भाग म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, गणितातला काही भाग, पण नेमका कोणता भाग सर, गणितातला काही भाग नेमका कोणता भाग, अरिथमॅटिकचे क्वेश्चन, म्हणजे काय, म्हणजे परसेंटेज, रेशो प्रपोर्शन, कामकाळ वेग, अंतर आणि वेग,
त्यानंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याज सिंपल एंड कंपाउंड इंटरेस्ट प्रॉफिट एंड लॉस या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वांटिटेटिव एप्टिट्यूड, त्याचं नावच क्वांटिटेटिव एप्टिट्यूड आहे, क्वांटिटीशी रिलेटेड एप्टिट्यूड, गणिताचा काही भाग गणित नव्हे, गणित म्हणजे त्रिकोणमिती भूमिती ट्रिग्नोमेट्री ज्योमेट्री सगळं येतं, एप्टिट्यूड मध्ये ट्रिग्नोमेट्री ज्योमेट्री विचारत नाही, तर त्यातला काही भाग, मग कुठला भाग, अल्जेब्रा रिलेटेड काही भाग, कॅल्क्युलेशन बेस्ड टॉपिक सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन, लहानपणी आपल्याला 9वीला असताना 10वीला असताना स्टॅटिस्टिक्स नावाचा टॉपिक होता, डेटा इंटरप्रिटेशन म्हणून ओळखला जातो इकडे, आणि मी सांगितलेले टॉपिक परसेंटेज रेशो प्रपोर्शन हे, तर या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत या टाईपचे जे टॉपिक आहेत ते विचारतात क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूडमध्ये, काही ठिकाणी लॉजिकल रिझनिंग म्हणतात, काही ठिकाणी जनरल इंटेलिजन्स म्हणतात, बँकिंगच्या इन्शुरन्सच्या परीक्षा म्हणलं तर लॉजिकल रिझनिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन टेक्निकलची एक्झाम म्हणलं तर जनरल इंटेलिजन्स, सिलेबस दोघांचाही जवळपास सेमच आहे, नाव बदललेले, थोडाफार बदल आहे, पुढे आपण त्याच्याबद्दल डिटेल बघूया. इंग्लिश आजकाल हा लोकांना विषय फार कुतूहलतेचा वाटत नाही, सेमी इंग्लिशमधून ग्रॅज्युएशन हे झालं आहे, स्कूलिंग झालं आहे, त्यामुळं टेन्शन नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना, ज्यांना टेन्शन वाटतं त्यांना पुन्हा सांगतो टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण आजकाल इंग्लिश कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये रिडिंग बेस विचारलं जातं, पहिला तर काळ होता चेंज द व्हॉइस करा, ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करा, डायरेक्ट टू इनडायरेक्ट करा, नाही आता तसं राहिलं नाही, आता काय राहिलं आहे, एरर ओळखा, पॅराजंबलमध्ये जंबल करून स्टेटमेंट दिलेले असतात ते अरेंज करा, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन टाईपचे पॅसेज सोडवा, त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करा, वाचून क्वेश्चन सॉल्व्ह करा, जनरल अवेअरनेस काही ठिकाणी जनरल नॉलेज सुद्धा म्हणलं जातं, जनरल अवेअरनेसला काही ठिकाणी जनरल नॉलेज म्हणले सुद्धा म्हणलं जातं, आता जनरल नॉलेज म्हणजे एक्झॅक्टली काय किंवा जनरल अवेअरनेस म्हणजे एक्झॅक्टली काय, जनरल अवेअरनेसमध्ये करंटचा भाग विचारला जातो, जनरल नॉलेजमध्ये हिस्ट्री ज्योग्राफी हा वाला पार्ट विचारला जातो. मित्रांनो एवढा सिलेबस जर तुम्ही केला ना तर मी गॅरंटीने सांगतो व्यवस्थित या सिलेबसची तयारी केली तर प्रत्येकाला नोकरी मिळू शकते. हां ही गोष्ट तेवढीच खरी आहे की प्रत्येकाला मिळण्याचा कालावधी हा कमी जास्त असू शकतो, ते मी ॲक्सेप्ट करतो, ज्याचं बेसिक चांगलं आहे प्रॅक्टिस चांगली करू शकतो, 6 महिन्यात 3 महिन्यातही जॉब मिळाला आहे लोकांना, जो थोडासा बेसिक वीक आहे तयारी करायला जास्त वेळ देऊ शकत नाही अशा लोकांना वर्ष 1.5 वर्ष पण लागतं, पण माझा शब्द हा नक्की तेवढाच ठामपणे खरा आहे, मी तेवढंच ठामपणे सांगू शकतो की जर याची तयारी केली तर कन्फर्म सिलेक्शन होतं म्हणजे होतच, याची स्वतःची अनुभूती मी स्वतः घेतली आहे आणि मागच्या 7-8 वर्षांपासून त्याची अनुभूती बाकी विद्यार्थी घेत आहेत आमच्या मार्गदर्शनाखाली, आणि आतापर्यंत बरेच विद्यार्थी याच्यातून सिलेक्ट होऊन आज आपलं भविष्य वेगवेगळ्या ठिकाणी घडवत आहेत. तर याच्यामध्ये नेमकं काय येतं त्याची एकदा इन्फॉर्मेशन घेऊया क्विकमध्ये, आणि मग नंतर याच्यावर बेस एक्झाम कुठल्या कुठल्या आहेत तो सगळ्यात महत्त्वाचा पाठ तो समजून घेऊया. बघा आता एक्झॅक्टली याच्यावर बेस एक्झाम कुठल्या कुठल्या आहेत, बघा याच्या अगोदर सिलेबसमध्ये नेमकं काय काय, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे काय, जसं मी सांगितलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे बेसिक कॅल्क्युलेशन, नंबर सिरीज, बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये काय येतं, बॉडमॉसचे रूल, सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्सिमेशन, काही टाईपची इक्वेशन, लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन, सोपे सोपे, डेटा इंटरप्रिटेशन, लहानपणी याला आपण स्टॅटिस्टिक्स म्हणायचो, ॲव्हरेज, सरासरी, पर्सेंटेज, शेकडेवारी, प्रॉफिट लॉस, मिक्सर ॲलिगेशन, रेशो प्रपोर्शन, सिम्पल अँड कंपोनेंटर, तर ओव्हरऑल तुम्हाला या पूर्ण सिलेबसमध्ये कुठंच ट्रिग्नॉमेट्री दिसणार नाही, या पूर्ण सिलेबसमध्ये तुम्हाला कुठेही ज्योमेट्री दिसणार नाही. हा जो अभ्यासक्रम आहे हा येतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये, आणि एवढ्या विषयांची म्हणजे एवढ्या टॉपिकची जर तुम्ही तयारी केली तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला मॅथ्समध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही कुठल्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, काही स्टाफ सिलेक्शनच्या रेल्वेच्या एक्झाममध्ये ज्योमेट्री ट्रिग्नॉमेट्री विचारल्या जातं, पण ओव्हरऑल त्याचं प्रमाण जर पाहिलं तर कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे, म्हणजे 50 पैकी 4-5 प्रश्न, 25 पैकी 3-4 प्रश्न, 2-3 प्रश्न,
म्हणजे अराउंड 10 to 15% तुम्ही म्हणलं तरी चालेल, 10 to 15% आसपास। मग त्याची तयारी सर, त्याची तयारी तुम्हाला ज्या मी एग्जाम सांगणार आहे मला नाही वाटत की त्याच्यासाठी करण्याची गरज आहे, वाटायचं काय नाहीच आहे। हा झाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड। पुढचा विषय बघा लॉजिकल रिझनिंग किंवा जनरल इंटेलिजन्स। मी मुद्दा म्हणून जनरल इंटेलिजन्सचे काही टॉपिक यात टाकलेत, लॉजिकल रिझनिंग कोण काय काय मध्ये काय काय येतं, डिस्टन्स डायरेक्शन, ब्लड रिलेशन, खून का रिश्ता, क्लॉक अँड कॅलेंडर, ॲनॉलॉजी। ॲनॉलॉजीमध्ये काय असतं सर? ॲनॉलॉजीमध्ये तुम्हाला ए बी सी, सी डी ई, ई एफ जी, मग पुढे काय, या टाईपचे क्वेश्चन। कोडिंग डिकोडिंग बेसिक, सिलॉइजम, सिटिंग अरेंजमेंट, पझल, इनइक्वॅलिटी, इनपुट आउटपुट, नॉन व्हर्बल रिझनिंग। हे आपल्याला नॉन व्हर्बल रिझनिंग नवोदय विद्यालयाला होतं। म्हणजे यातला जो अर्धा सिलेबस आहे, जर कोणी एन टी एस सी एम टी एसचे एक्झाम दिले असतील तो ऑलमोस्ट 100% सिलेबस त्यांना हा येतो। आणि जर कोणी नवोदय आणि स्कॉलरशिपचे एक्झाम दिले असतील तर या त्यांना यातला जवळपास 60-70% सिलेबस अगोदरच येतो। विद्यार्थी म्हणताना म्हणतात की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, हा वन टाईम शिकायचा सब्जेक्ट आहे, एकदा शिकला तर पुन्हा शिकण्याची गरज नाही पडणार, या पद्धतीचा हा सिलेबस आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊया। बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, इंग्लिश मी तुम्हाला ऑलरेडी त्या विषयावर बोललो। जनरल अवेअरनेसमध्ये काय काय येतं सर? चालू घडामोडी, स्टॅटिक, स्टॅटिक आणि चालू घडामोडी। स्टॅटिकमध्ये काय येतं? भारतात रिव्हर्स कुठल्या कोणकोणत्या आहेत याच्यावर एखादा प्रश्न, अभयारण्य कुठले कुठले याच्यावर एखादा प्रश्न, या राज्याचा खेळ कुठला आहे किंवा हे हा डान्स कुठल्या राज्याला बिलॉंग करतो, हे एअरपोर्ट कुठल्या राज्यात आहे किंवा या या एअरपोर्ट या या ठिकाणी हे कुठल्या एअरपोर्टला काय नाव आहे, या पद्धतीचे स्टॅटिकचे क्वेश्चन। चालू घडामोडी, चालू घडामोडीमध्ये काय विचारलं आहे? तर रिसेंटली महाराष्ट्राचे गव्हर्नर चेंज झाले, सांगा त्यांचं नाव काय, सी एम चेंज झाले त्यांचं नाव काय, अमुक देशाची कंट्री कुठली, कंट्री कॅपिटल तर ॲक्च्युली या देशाचं कंट्री कॅपिटल हा स्टॅटिकमध्ये जातो, पण अमुक देशाचे पी एम किंवा प्रेसिडेंट रिसेंटली बदलले त्यांचं नाव काय, या टाईपचं करंट अफेअर्स। कुणाची नियुक्ती असेल, कुणी अचानक गेला असेल, कुणी अचानक आला असेल, स्पोर्ट रिलेटेड एखादा इव्हेंट झाला असेल रिसेंटली, आता आय पी एल चाललंय, आय पी एलच्या दरम्यान एखादा असेल तो इव्हेंट, या टाईपचा सिलेबस जनरल अवेअरनेसमध्ये। इंग्लिश मी तुम्हाला सांगितलं सगळं रीडिंग बेस असतं। आता या याच्यातला सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग की जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल आणि जर तुम्ही जनरल ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत बघा। जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल तर टेक्निकल आणि ॲप्टिट्यूडमध्ये बघा, जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही टेक्निकल आणि ॲप्टिट्यूडची तयारी केली तुम्हाला कुठले एक्झाम देता येईल। टेक्निकल म्हणजे काय सर? टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रिकल असाल तर इलेक्ट्रिकलची तयारी, मेकॅनिकलवाले असाल तर मेकॅनिकलची तयारी, कम्प्युटरवाले असाल तर कम्प्युटरची तयारी, या पद्धतीने। त्यातल्या त्यात हा जो व्हिडिओ आहे हा याच्यामध्ये मी ओव्हरऑल इंजिनिअरबद्दल बोलतो आहे। ठीक आहे, या टेक्निकलमध्ये पुढे जनरल ग्रॅज्युएटबद्दल बोलणार आहेच की जनरल ग्रॅज्युएटला ॲप्टिट्यूडवर कुठल्या कुठल्या एक्झाम देता येतात बघा, लक्ष द्या। ॲज अ टेक्निकल ग्रॅज्युएट सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम इंजिनिअरिंगवाल्यांसाठी, रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियरची एक्झाम होते, ज्युनियर इंजिनियरची एक्झाम होते, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये थ्रूसुद्धा, स्टाफ सिलेक्शन कमिशन काय सर, यू पी एस सी नंतर केंद्राचे जेवढे डिपार्टमेंट आहेत तेवढे एक्झाम कंडक्ट करणारी एक्झाम कंडक्टिंग बॉडी स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी, यांची पण ज्युनियर इंजिनिअरिंगची एक्झाम होते। एम एम आर डी ए, मुंबई मेट्रो रेल्वे डिपार्टमेंट डेव्हलपमेंट अथॉरिटी, एम एम आर डी ए मुंबई बेस अथॉरिटी आहे, इंजिनिअरिंगची एक्झाम हे स्वतः घेतात। आर सी एफ एल काय आहे, आता हे मी एक्झाम्पल म्हणून घेतले, तसं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे इंजिनिअरिंगची भरती होतेच। आर सी एफ एल राष्ट्रीय अँड केमिकल फर्टिलायझर्स कंपनी लिमिटेड, आर सी एफ म्हणतो, आर सी एफ सगळ्यांना नोन नाव आहे, एल म्हणलं तर लिमिटेड, दुसरं काही नाही, आर सी एफ राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स कंपनी लिमिटेड, या पद्धतीने। स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या कुठल्या इंजिनिअरिंगसाठी जागा असतात? महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, एम ई एस नावाने ओळखल्या जातं,
MES, MPSC एग्जाम कंडक्ट करते, महाट्रांसको, महाजनको, महाडिस्कॉम इंजिनिअरिंगचे रिक्रुटमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे च्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एवढ्या अपॉर्च्युनिटीज इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आहेत. आता एखादा विद्यार्थी ज्याचं टेक्निकल ग्रॅज्युएट नाही आहे, ओनली ग्रॅज्युएट आहे, कशा कोणतं होत नाही, बी ए, बी कॉम, बी एस सी, बी एस सी ॲग्रिकल्चर कुठलाही, त्याने जर ॲप्टिट्यूडची तयारी केली आता तो विद्यार्थी इंजिनियर पण असू शकतो, कारण इंजिनियर ॲज अ टेक्निकल ग्रॅज्युएट आणि ॲज अ ग्रॅज्युएट जनरल ग्रॅज्युएट दोन्ही म्हणून कन्सिडर होतोय. जसं ॲग्रिकल्चरवाला एखादा विद्यार्थी स्वतः ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट पण आणि जनरल ग्रॅज्युएट पण आहे, मग अशा परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी जो फक्त आणि फक्त ॲप्टिट्यूडची तयारी करू इच्छितो, ज्याला वाटतं की टेक्निकल मला करायचं नाही आहे, तर अशा विद्यार्थी जो फक्त ॲप्टिट्यूडची तयारी करू इच्छितो अशा विद्यार्थ्याला काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते समजून घेऊयात. बँकिंग सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटी आहेत, सेक्टर वाईज बोलतोय मी, बघा बँकिंग सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या, आरबीआयमध्ये ग्रेड बी ऑफिसरची रिक्रुटमेंट होते, आरबीआयमध्ये असिस्टंट, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणजे क्लर्क, आयबीपीएसमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, आयबीपीएस म्हणजे ज्या नॅशनलाइज बँक आहेत, सरकारी बँका, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जेवढ्या भारतातल्या सरकारी बँका आहे, प्रोबेशनरी ऑफिसर, आयबीपीएस एसओ स्पेशलिस्ट ऑफिसर, इथं कुणाकुणाला अपॉर्च्युनिटी असते, इथं असते ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला, इथं बी ई कम्प्युटरवाल्यांना, बी ई कम्प्युटरवाल्यांना, त्यानंतर एम बी ए एच आरवाल्यांना, एम बी ए एच आर, त्यानंतर एम बी ए मार्केटिंगवाल्यांना, एम बी ए मार्केटिंगवाल्यांना, तर एवढ्या लोकांना इकडे अपॉर्च्युनिटी असते. जसं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून जर तुम्ही असताल तर तुम्ही जनरल एक्झाम देऊ शकताच, सोबत सोबत स्पेशलिस्ट ऑफिसरची ॲग्रिकल्चरची एक्झाम, जिला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून ओळखलं जातं, ए एफ ओ, बी ई आय टी ऑफिसर, एम बी ए एच आर झालंय एच आर ऑफिसर, एम बी ए मार्केटिंग झालंय मार्केटिंग ऑफिसर, एल एल बी झालंय लॉ ऑफिसर, या पद्धतीच्या. आय बी पी एस क्लर्क, आर आर बी स्केल वन, आर आर बी म्हणजे काय सर, ग्रामीण बँका, भारतात जेवढ्या ग्रामीण बँका आहेत त्यांच्यासाठी वेगळी एक्झाम होते, स्केल वन म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, आर आर बी असिस्टंट ग्रामीण बँकात. महाराष्ट्रात अशा दोन ग्रामीण बँका आहेत, कुठल्या कुठल्या, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर ओव्हरऑल एवढ्या एक्झाम बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला देता येतात, याच्यासाठी इलिजिबिलिटी फक्त एकच, कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही शाखेचा पदवीधर, एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेचा पदवीधर, ठीक आहे. चला, तर बँकिंग सेक्टरमध्ये जर ॲप्टिट्यूडची तयारी केली तर एवढ्या एक्झाम. बरं, पुढे जाऊया, इन्शुरन्स सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याला तर इन्शुरन्सची फक्त एकच कंपनी माहिती आहे, जास्त कंपन्या आहेत, सरकारच्याच आहेत पूर्णच्या पूर्ण पाचच्या पाच. कुठल्या कुठल्या, एल आय सी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि प्रत्येकामध्ये एओ असिस्टंट, एओ असिस्टंट, एओ म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि असिस्टंट म्हणजे क्लरिकल कॅडरची पोस्ट. म्हणजे जर तुम्ही इन्शुरन्समध्ये पाहिलं तर या दहा अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहेत, पाच कंपन्या गुणिले दहा. एल आय सीमध्ये एडीओची रिक्रुटमेंट सुद्धा वेगळी येते, पण ती मी का नाही घेतली, कारण तो सेल्स बेस्ड जॉब आहे, सेल्स बेस्ड जॉब आहे, इकडं 100% सिक्युअर जॉब, टेन्शन नाही, सेल बिल करायचा काही ताण नाही. बघा, इन्शुरन्स सेक्टर सोबत सोबत स्टाफ सिलेक्शन कमिशन, ॲज ॲन जनरल, ॲज अ जनरल ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेचा पदवीधर, याच्यासाठी सुद्धा या इन्शुरन्स सेक्टरचे जे एक्झाम्स आहेत याच्यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता तीच, कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही टक्केवारीची अट नाही. मला ढकलत ढकलत 35% पडलेत, मी चालतो, हो पडतो, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. चला, पुढे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज, सी जी एल एकमेव अशी परीक्षा आहे ज्या एकाच परीक्षेतून 30 वेगवेगळ्या पोस्टसाठी रिक्रुटमेंट होते, एकमेव अशी परीक्षा आहे जिच्या एकाच एक्झाममधून 30 वेगवेगळ्या पोस्ट, 30+ 32 पोस्टच्या रिक्रुटमेंट याच्यातून होतात,
याच्यासाठी शैक्षणिक पात्रता एन ए ग्रॅज्युएट. कोणत्या जागा याच्यातून भरल्या जातात? सीबीआय मध्ये इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर कॅडरच्या वेगळ्या जागा, असिस्टंट कॅडरच्या वेगळ्या जागा. कुणाला वाटतं एम पी एस सी थ्रू पी एस आय व्हायचं आहे पण जागाच निघत नाही? वर्दी पाहिजे, वर्दी. एस एस सी सी जी एल करा, केंद्र सरकारची वर्दी मिळेल. दिल्लीमध्ये इन्स्पेक्टर कॅडरच्या पोस्ट स्टाफ स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू. याच्यामध्ये पार नार्कोटिक्स पासून तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पर्यंत, जीएसटी डिपार्टमेंटच्या ऑलमोस्ट सगळ्या जागा याच्यातून भरल्या जातात स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून. सरकारचं ऑडिट करणारी कंपनी कॅग, कॅग मध्ये होणारी रिक्रुटमेंट सुद्धा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅगच्या रिक्रुटमेंट ऑफिसर कॅडरच्या स्केल वन कॅडरच्या एस एस सी मधून होतात. एस एस सी सी एच एस एल ही 12वी बेसिस वरचे जागा आहेत. एम टी एस 10वी बेसिस वरचे जागा. सिलेक्शन पोस्ट या ग्रॅज्युएशन आणि 12वी बेसिस वरचे जागा. याच्यामध्ये दिल्ली पोलीससाठी एक वेगळी रिक्रुटमेंट होते स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रूच. एस एस सी दिल्ली पोलीस याच्यासाठी सुद्धा वेगळी रिक्रुटमेंट होते. दरवर्षी या ॲड येतात, दरवर्षी या ॲड येतात. तर ॲज अन ॲज अ जनरल ग्रॅज्युएट, एक सामान्य अतिसामान्य ग्रॅज्युएट म्हणून मी कुठल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम देऊ शकतो? एवढ्या बँकिंग झालं, इन्शुरन्स झालं, स्टाफ सिलेक्शन झालं आणि आता इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वे, इंडियन रेल्वेमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन ग्रॅज्युएशन बेसिसवरची जागा आहे ग्रॅज्युएशनच्या. अँड ए एल पी 12वी बेसिसवर, ग्रुप सी ग्रुप डी 10वी आणि आय टी आय बेसिसवरच्या जागा. आणि हे सगळं करण्यासाठी करायचं काय? ॲप्टिट्यूडची तयारी. अरे वा, एवढं सोपं आहे. बघा तुम्ही अजून समजून घ्या, समजून घ्या. बघा बँकिंगच्या एवढ्या रिक्रुटमेंट, 8-9 वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बँकिंगच्या, इन्शुरन्सच्या 10 वेगवेगळ्या रिक्रुटमेंट. मी फक्त आणि फक्त सरकारी बोलतोय बाळांनो, फक्त सरकारी. नाबार्ड स्वतःची रिक्रुटमेंट स्वतः कंडक्ट करतं, सेबी स्वतःची रिक्रुटमेंट स्वतः कंडक्ट करतं. नाबार्डच्या 2 पोस्टसाठी रिक्रुटमेंट होतात, ग्रेड ए आणि असिस्टंट. सेबीच्या पण सेम, त्या जागा बँकिंगमध्ये 4 ॲड करून घ्या म्हणजे 9 4 13, 13 आणि 10 23. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या तर इतक्या जागा. आणि सगळ्यांसाठी करायचं काय असतं? करायची असते सिलेबसची तयारी. कोणता सिलेबस? हा हा वाला सिलेबस. या सिलेबसची जर तुम्ही तयारी करायला लागलात आणि या सिलेबसची तयारी करण्यासाठी माझ्या मार्गदर्शनानुसार, माझ्या अनुभवानुसार 6 ते 8 महिने या सिलेबसची तयारी केली तर मी गॅरंटीने सांगतो बाळांनो, याच्यामधून कुठलीही पोस्ट तुम्हाला भेटू शकते. इनफॅक्ट भविष्यात तर फार मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी, ज्याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी नंतर बनवेल, अगोदर एक बनवला आहे, यानंतर पुन्हा अजून एक बनवेल. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी, त्या नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीमधून केंद्र सरकारने असं ठरवलंय, केंद्र सरकारने असं ठरवलंय की या नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीमधून बँकिंगची, इन्शुरन्सची, रेल्वेची आणि स्टाफ सिलेक्शनची सगळी रिक्रुटमेंट एकाच परीक्षे थ्रू करायची. भविष्यात फार मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे. एन आर ए येणार आहे. केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलंय की 2021 पासून नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी लागेल जी या एक्झाम कंडक्ट करेल. त्यामुळं आणि अभ्यासक्रम हाच, फिर से यही अभ्यासक्रम, सिलेबस एक, परीक्षा अनेक.
तर वाट पाहू नका, जास्त वेळ वाया घालवू नका, जसं असेल तसं, जसं जमेल तसं प्रिपरेशन चालू करा। कितीतरी विद्यार्थी असे आहेत ज्यांनी आजपर्यंत कुठलाही क्लास न लावता सुद्धा स्वतःचं यश मिळवलंय स्वतः, त्यामुळे मी कधीच विद्यार्थ्यांना म्हणत नाही की तुम्ही क्लास लावलाच पाहिजे, ते तुम्ही डिसाइड करा। तुम्हाला लवकर सिलेक्शन पाहिजे तुम्ही लावू शकता, तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्या कन्सेप्ट चांगले आहेत, तुम्ही नाही लावलं तरी चालेल, पण प्रिपरेशन करा, प्रिपरेशन करा, त्याच्यामध्ये कुठेही स्वतःला कमी पडू देऊ नका प्लीज। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सिलेबसला प्रिपेअर करा। सर मला काहीच गणित येत नाही, हो मी सांगतो तुम्हाला, काहीच येत नसेल तरी तुमचं सिलेक्शन होईल। 6-8 महिने तयारी करण्याची मानसिकता फक्त तुम्ही ठेवा, आरामात तुमचं सिलेक्शन होईल याची गॅरंटी आमची, ठीक आहे। बाकी पुढचे व्हिडिओ नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच बनवूया, ठीक आहे, चालेल। तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळं ऐकून घेतलं, नक्की ही माहिती तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा। जे जे लोक इलिजिबल या एक्झामसाठी आहेत त्यांना ही माहिती नक्की पोहोचवा। चलो, थँक्यू व्हेरी मच।